नमस्कार, शांभवीज किचनमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मौसूद्रव्याचा शिरा कसा बनवायचा ते आज आपण बघूया. ह्यात एक सिक्रेट साहित्य घातले आहे, त्याने शिरा अजून टेस्टी होतो, छान होतो. ह्यात सांगितलेल्या टिप्समुळे नवीन शिकणारेही 10 मिनिटात परफेक्ट शिरा बनवतील. रव्याचा शिरा बनवण्यासाठी जाडबुडाची कढई घेतली आहे. कढईत 1/2 कप तूप गरम करूया. ह्यातील थोडेसे तूप बाजूला ठेवूया. हे तूप केव्हा घालायचे हे नंतर सांगितले आहे. गरम तुपात ड्रायफ्रूट्स तळून घेऊया. काजू व बदामाचे मोठे तुकडे केले आहे. हे शिऱ्यामध्ये छान दिसतात. तुम्हाला बारीक आवडत असतील तर बारीक घाला. ड्रायफ्रूट्स तुमच्याकडे जे असतील ते घ्या. हे अवेलेबल नसतील तर नाही घातले तरीही चालेल. ह्या पद्धतीने ड्रायफ्रूट्स तुपात थोडेसे तळून घेतल्यामुळे ह्यांची खूप छान चव येते. हे तळले आहे, काढून घेऊया. ह्यात बेदाणे घालूया. हे लवकर फुलतात. ड्रायफ्रूट्सचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार ठेवा. हे छान तळले आहे, काढून घेऊया. बाजूच्या गॅसवर शिऱ्यात घालण्यासाठी पाणी गरम करायला ठेवले आहे. त्याच तुपात 1 कप बारीक रवा घालूया. जाड रवा असेल तर मिक्सरमध्येच थोडासा फिरवावा. रवा मीडियम फ्लेमवरच सतत हलवावा, त्यामुळे तो व्यवस्थित भाजेल. शिरा करताना रवा भाजणे हे सर्वात महत्त्वाचे आहे. रवा बारीकच घ्यावा, ह्याचा शिरा छान होतो, मऊसूत होतो. रवा जास्त भाजला तर शिऱ्याची चव आणि रंग बिघडतो. तुम्हाला दाणेदार शिरा आवडत असेल तर जाड रवा घ्या. जाड रवा घेतला तर सांगितलेल्या प्रमाणापेक्षा 1/2 कप पाणी जास्त घालावे. रवा भाजला की त्याचा भाजल्याचा सुवास येतो. रवा चांगला भाजला की शिरा छान होतो. कच्चा राहिला तर शिरा चिकट होतो आणि टेस्टी होत नाही. रवा भाजत आला की सिक्रेट साहित्य म्हणजेच 1 छोटा चमचा बेसनपीठ घालूया. बेसनपीठामुळे खमंगपणा येतो. हे व्यवस्थित भाजून घेऊया. ह्याने शिऱ्याची चव व रंग अजून वाढतो. बेसनपीठ फक्त 1 छोटा चमचा घालायची आहे. तुम्हाला आवडत नसेल तर नाही घातले तरीही चालेल. हे छान भाजले आहे. भाजल्याचा सुवास येत आहे आणि रंगही बदलला आहे. रवा भाजायला 4 ते 5 मिनिटे लागली आहेत. आता गॅसची फ्लेम लो करूया. ह्यात 3 कप गरम पाणी घालूया. पाणी थोडे थोडे घालूया, त्यामुळे ते हातावर उडणार नाही. पाणी गरमच घाला, थंड घालू नका. मिक्स करूया. दूध घालायचे असेल तर 1/2 दूध व 1/2 पाणी घालू शकता. काही मुलांना दूध आवडत नाही, त्यांना हे दुधाचे व पाण्याचे योग्य प्रमाण वापरून शिरा बनवून खाऊ घालू शकता. ह्यावर झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटे शिरा शिजवून घेऊया. झाकण ठेवले की शिरा छान शिजतो. झाकण काढूया. शिरा छान शिजला आहे. रवा मस्त फुलला आहे. पाणी आटले आहे. आता ह्यात 1 कप साखर घालूया. मिक्स करूया. तुम्हाला कमी गोड शिरा आवडत असेल तर 1/4 कप साखर घाला. साखर घातल्यावर शिरा थोडासा पातळ होतो, पण शिजल्यावर घट्ट होतो. चॅनलवर प्रसादाच्या शिऱ्याची रेसिपी अपलोड केलेली आहे. त्याची लिंक वर आय बटनमध्ये व खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. साखर विरघळली आहे. झाकण ठेवूया. 1 वाफ आणूया. झाकण काढूया. ह्यात तळलेले ड्रायफ्रूट्स घालूया. 1/2 छोटा चमचा वेलची पूड घालूया. फ्रेंड्स, चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा, त्यामुळे तुम्हाला नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन्स मिळतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. शेवटी बाजूला ठेवलेले थोडेसे तूप घालूया.
मिक्स करूया. शेवटी थोडेसे तूप घातल्यामुळे शिराचा विला खूप छान होतो, त्यावर चमक येते. मऊसूत शिऱ्यासाठी हे प्रमाण परफेक्ट आहे. हे प्रमाण घेऊन शिरा पहिल्यांदाच बनवला तरीही परफेक्ट होईल, टेस्टी होईल. ह्या पद्धतीने वेळही कमी लागतो. अजून झटपट शिरा बनवायचा असेल तर जेव्हा वेळ असेल तेव्हा रवा तूप न घालताच कोरडा भाजून डब्यात भरून ठेवावा. एकदा ह्या पद्धतीने करून बघा, तुम्हालाही खूप आवडेल. मऊसूत रव्याचा शिरा तयार आहे, कोरडा झाला नाही. हा थंड झाल्यावर अजून घट्ट होतो. शिऱ्याचा खूप छान सुवास येत आहे. सर्व करूया. हा शिरा सकाळी नाश्त्याला, पाहुणे आल्यावर, जेवणात स्वीट डिश म्हणून, जेवण झाल्यावर डेझर्टसाठी बनवू शकता. नवरात्रीत किंवा इतर पूजेच्या प्रसादालाही हा शिरा करू शकता. तयार आहे मऊसूत गोड शिरा. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बघत रहा शांभवीज किचन. धन्यवाद.